एकीकडे लालबागच्या राजाच्या चरणी चिठ्ठी लिहून कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे, तर दुसरीकडे भाजप नेते मोहित कंबोज यांनी अजितदादांना मुख्यमंत्री पदावरून डिवचणारी पोस्ट केली आहे। पाहूया। अजितदादांच्या मुख्यमंत्री पदासाठी लालबागच्या राजाला साकडं। भाजप नेते मोहित कंबोज यांचा अजितदादांना टोला। मुख्यमंत्री पदाच्या बातम्या नकोत, दादांचं पत्रक। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। गेल्या काही दिवसात शिंदे, फडणवीस यांच्यासह अनेक नेते आणि सेलिब्रिटींनी राजाचं दर्शन घेतलंय, पण चर्चा मात्र झाली अजितदादांच्या दर्शनाची। दादांसोबत राजाच्या दर्शनासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारीही गेले होते। त्यातल्या एका कार्यकर्त्यानं लालबागच्या राजाच्या चरणी चिठ्ठी लिहून अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना केली आहे। मैंने सुना है लालबाग का राजा हर एक की मन्नत पूरी करता है, तो मैंने लालबाग के राजा के चरणों में एक चिट्ठी रख दी और उस चिट्ठी में लिखा था कि हमारे अजीत दादा इस राज्य के जल्द से जल्द मुख्यमंत्री बने, ये मैंने मन्नत मांगी है और ये लालबाग का राजा ये मेरी मन्नत जल्द से जल्द पूरी करेगा। यावरून भाजपच्या मोहित कंबोज यांनी लगेच मुख्यमंत्री व्हायला 145 आमदार लागतात, 45 नाही असं खोचक ट्विट केलं आणि वातावरण तापलं। आधीच पडळकरांच्या टीकेमुळे दुखावलेल्या अजित पवारांच्या जखमेवर यामुळे मीठ चोळल्याचं म्हटलं जाऊ लागलं। तणाव चिघळू नये यासाठी वरिष्ठांकडून कंबोजांना तंबी देण्यात आली, त्यानंतर त्यांनी पोस्ट डिलीट केली। अजितदादांनी आपल्या मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा कधी लपवली नाही, मात्र या घटनेनंतर मुख्यमंत्री पदाविषयीच्या आपल्या बातम्या नकोतच असं पत्रक अजितदादांनी काढलंय। अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे अशा आशयाची चिठ्ठी कार्यकर्त्यांना लालबागच्या राजाच्या चरणी ठेवली। त्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा मी आदर करतो, पण अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित होऊ नयेत। एकीकडे अजितदादांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र शिंदे गटाच्या नेत्यांनीही अजित पवारांना अप्रत्यक्षपणे त्यांच्या संख्याबळावरून टोला लगावत एकनाथ शिंदे भविष्यातही मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असल्याचं सूचित केलंय। आपल्याला लवकरच लालबागचा राजा कोणाला पावेल, कारण तो नवसाला पावणार आहे ते कळून येईल, त्यामुळे मी जास्त बोलण्यापेक्षा लालबागचा राजाच भविष्यात त्याचं उत्तर देईल। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हेच पुन्हा 2024 ला मुख्यमंत्री व्हावेत। अनेक पक्षाचे दुसरे नेते गेले असतील, ते म्हणले असतील की आमच्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा। देवाकडे गाराणं घालणं, देवाला प्रार्थना करणं हे काय चुकीचं नाही, पण आम्हालाही कळतंय की 145 बहुमत हे जोपर्यंत ज्या युतीकडे येत नाही तोपर्यंत आपल्याला मुख्यमंत्री पद मिळणं अवघड आहे। जिल्ह्या जिल्ह्यात होणारं भव्य स्वागत असेल किंवा भावी मुख्यमंत्री म्हणून झळकणारी पोस्टर्स, या ना त्या रीतीनं अजितदादाच भावी मुख्यमंत्री असल्याचं अधोरेखित करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून होताना दिसतोय, पण त्यामुळे महायुतीत मात्र धुसफूस वाढण्याची शक्यता आहे। आता लालबागचा राजा कुणाला पावतो हे पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।